लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणारे गरीब, गरजू, कामगार तसेच रस्त्यावरील लोकांनाही पोटभर आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी वसईतील शेकडो हात पुढे आले आहेत. वसई पश्चिमेकडील 25 इमारतीमधील गृहिणी महिला स्वतःच्या घरात चपाती बनवून प्रत्येक घरातून 5 ते 10 अशा 5,000 चपाती बनवून देत आहेत. आणि समाधान फाउंडेशनचे कार्यकर्ते हे सर्व गोरगरीब लोकांना दिवसाला 500 ते 1,000 लोकांना 2 वेळचे जेवण देत आहेत. दररोज वेगवेगळे पौष्टिक अन्न मिळावे यासाठी चपाती, भाजी, खिचडी, ताक यांसारखे पदार्थ जेवणात दिले जात आहेत. मागच्या 1 महिन्यापासून वसई पश्चिम गुरुद्वाराजवळ या सर्व मिष्टान्नाचे वाटप सुरू आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना याचा दिलासा मिळत आहे. एवढेच नाही तर घरगुती जेवणातून पौष्टिक अन्न देखील मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. आमचा जेव्हापासून लॉकडाऊन झाला आहे तेव्हापासून आम्ही दिवस रात्र सकाळी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 आम्ही खिचडी वाटपचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यानंतर आम्हाला काही लोकांनी सोसायटीने कॉन्टॅक्ट केला आणि घरगुती महिलांनी चपाती बनवून आणलं आणि ते आम्ही इथे वाटप करत आहे. दिवसाला 2,500 चपाती आमची इथून वाटप करत आहे आम्ही आणि अंदाजे दिवसाला 2,000 लोकांचा जेवण आम्ही इथे वाटप करत आहे. काय जेवणामध्ये काय करतो? त्याच्यामध्ये खिचडी आहे आणि चपाती आहे, भाजी आहे, कधी कधी भाजी मिळते आणि कधी शिरा असा जसा लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. ताक आहे, केळी आहे,